नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 100 कोटीच्या कामाचे दिनांक 27/2022 रोजी उद्घाटन. परभणी शहरातील जिल्हा मार्ग आणि मनपा अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यासह अन्य अशा जवळपास 100 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुरेश वरपुडकर यांनी दिली. बिरोगनाथ सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वरपुडकर म्हणाले की मनपा हद्दीतील 2 राज्य मार्ग व 2 जिल्हा मार्गाच्या कामासाठी 80 कोटी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. त्यामधून जुना पेडगाव रोड, जेल कॉर्नर, नानलपेठ, आपना कॉर्नर, धार रोड, खंडोबा बाजार ते वांगी रोड, गुलशनाबाग, देशमुख कॉर्नर, उघडा महादेव, MIDC बियाणे महामंडळ ते कोडगाव रेल्वे गेट, प्रबोधनकार ठाकरे नगर ते पारदेश्वर मंदिर, नांदखेडा रोड या प्रमुख मार्गाच्या डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय ते दर्गा या 18 मीटर रस्त्यासह धार रस्ता कालवा ते देशमुख गल्लीतील मोठा मारुती गंगाखेड रेल्वे गेट ते अनुसया टाकी तेथून परळी रेल्वे गेट या रस्त्याचे कामही करण्यात येणार आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरांच्या सुशोभीकरणासाठी 1,50,00,000 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरांच्या सुशोभीकरणासाठी 50,00,000 निधी जिल्हा नियोजन समितीने दिला आहे. या विकास कामाचे उद्घाटनही अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय मनपाच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या काही रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही होणार असल्याचे वरपुडकर यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मुख्य मार्गदर्शन कार्यक्रम होणार असल्याचे आमदार वरपुडकर म्हणाले. या सर्व कार्यक्रमांना महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते हजर राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील, उपमहापौर भगवानराव वाघमारे, माजी नगरसेवक रवी सोनकांबळे, नगरसेवक सचिन आंबिलवादे आदी उपस्थित होते. फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळे वगैरे पडले होते आणि त्याचबरोबर या वर्षी इतकी मोठी अतिवृष्टी झाली की त्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याचा खराब आहे, मेन रस्त्याचा खराब आहे. म्हणून आता काल आम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच्या प्रोसिजर सोडली. साहेबाला मी जाऊन भेटलो आणि एक मीटिंग त्या ठिकाणी लावली मुंबई. आणि त्या मीटिंगमध्ये असं करायचं परभणी शहरातली ते फंड आता दुसरे ह्या डिपार्टमेंटकडून भेटत नाही. महापालिकेचं एक लिमिटेड सोर्स असतं आणि या लिमिटेड सोर्समध्ये आता जी काही वसुली होती काय होती त्याच्यातून पगारसुद्धा होत नाही अशा प्रकारची परिस्थिती. म्हणून विविध योजनेतून आपल्याला कसे पैसे आणायचे, कशा प्रकारचे अशा प्रकारचे गट घेऊन मुंबईला घेत आहे. ते सेक्रेटरी बसून चव्हाण साहेबांनी सर्व त्यामुळे 2 स्टेट हायवेचा प्रस्ताव आम्ही या ठिकाणी. आता स्टेट हायवेची लांबी स्टेट हायवे जर करायचं झाला तर त्याची कामी सलग अशी 25 किलोमीटरची पाहिजे आणि MDR करायचं असेल मेजर डिस्ट्रिक्ट तर त्याची लांबी कमीत कमी 13 किलोमीटरची पाहिजे. म्हणून ह्या शहरामध्ये आम्ही 2 स्टेट हायवे आणि 2 MDR. आता या स्टेट हायवेमध्ये जर असं जरी आपण कुठल्याला विचार म्हणजे तर एक आपण आता जुना पेडगाव रस्ता जो होता गायभारच्या पुण्यापासून पाथरी रोड तिथून हा स्टेट हायवे निघालेला आहे. जेल कॉर्नरपासून ते पूर्ण धारोड धारोडपासून मर्यायच्या याच्यापर्यंत आणि पूर्णपणे तो डायरेक्ट MIDCतून त्या नॅशनल हायवे तसाच तो असा टर्न करून अक्षदा मंगल करायचं आता ओव्हरब्रिज करून रायपूर रायपूरकडून असं 6.5 वर्षा करून गंगाखेड अशा प्रकारचं एक स्टेट हायवे नवीन तयार केला. जिथं व्हिलेज रोड होते व्हिलेज रोड करून डायरेक्ट टर्न करून आम्ही ते स्टेट हायवेला घेतलं. दुसरा असा केलेला आहे की जिंतूर तालुक्यातून तिकडून जे रस्ता सुरू केलेला आहे तसाच तो धार मानांगा वगैरे असा करून असा वांगीपर्यंत तो 2500 किलोमीटरचा
दोन स्ट्रीट आहे, ज्याच्यामध्ये जे काही रस्ते आता आलेले आहेत त्याच्यावर आपल्याला फंडिंग अशी टाकता येते. आणि दुसरा आता दोन रस्ते केले की एक ठाकरे कमानपासून ते साडेगावपर्यंत हा एम डी आर 13 किलोमीटर 17 किलोमीटरचा हा एक एम डी आर आता आपण घोषित केलेला आहे. आणि दुसरं हे जे ओव्हरब्रिज आहे, ओव्हरब्रिज ह्या ओव्हरब्रिजपासून शमशानभूमी बियाणे मामलूपासून कवडगाव गेट ते कवडगावच्या तिकडपासून तसंच कवडगाव सोडणार मांडाकडे आणि बामळगाव अशा प्रकारचे हे दोन एम डी आर आणि दोन स्टेट हायवे अशा प्रकारचं सर्वप्रथम आम्ही पुरा ठराव करून बीआरडीसीला ट्रान्सफर करून टाकतो. बीआरडीसीला पूर्ण प्रस्ताव करून मंत्रालयातून पूर्ण करून आधी रस्ते मंजूर करून टाकतो, त्याच्यानंतर त्या रस्त्याला नंबर दिले आणि त्याच्यावर बजेट टाकतो. स्पेशल आणि याच्यामध्ये कोणते कोणते रस्ते आले जे आता जुना कडगाव रस्ता वीज महावितरण कंपनी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन सुरू. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी विरोधात कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. ते आंदोलन गेल्या 4 दिवसापासून सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवित परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परभणीतील कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी दिनांक 25/2/2022 पासून सुरू केले आहे. हे धरणे आंदोलन बेमुद्द सुरू करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. शेतीला पूर्ण दाबाने दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, जुलमी पद्धतीने होणारी वीज बिल वसुली थांबून वीज पुरवठा तोडणे बंद करावे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर असणाऱ्या वीज खांब व रोहित्रांचे भाडे वीज अधिनियम 2003 प्रमाणे दरमहा नियमित अदा करण्यात यावे, विजेमुळे होणारे नुकसान उदाहरणार्थ मनुष्य व जनावरांची जीवितहानी, शेती पीक जलने इत्यादीची नुकसान भरपाई विना विलंब देण्यात यावी, या मागण्यासह सुरू असलेल्या धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोढे, रामप्रसाद गमे, केशव आरमल, दिलीप शिंदे, हनुमान भरुसे, ज्ञानराज पाटील, रणजित गरुड, माऊली लोढे, कृष्णा शिंदे, गजानन दुगाने, विकास भोपाले, विजय धरणे, विठ्ठल चोखट, दत्ता परांडे, उद्धव जवंदाळ, मधुकर चोपडे, दिलीप खटींग, राजू परसे, वैजनाथ खटींग, राजू खटींग यांच्यासह इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती पंपाला दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय राजू शेट्टी साहेब कोल्हापूरमध्ये गेल्या 4 दिवस झालं धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनाला शेतकरी बसलेले आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. हे आंदोलनाची दखल जर का ह्या सरकारनं घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज फक्त आम्ही टाळा आणि मृदंगाच्या गजरेमध्ये यांना जाग करण्याचं काम करत आहोत. जर काही ऐकलं नाही तर या सरकारच्या कानफटामध्ये टाळाचा आवाज कसा काढायचा हे स्वाभिमानीला आणि शेतकऱ्याच्या पोरायला चांगलं माहित आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.